जय शिवराय मंडळी। तर आज आपण आलेलो आहोत एक अशाच नवीन ठिकाणी, ते ठिकाण म्हणजे मयूरेश्वर अभयारण्य सुपे या ठिकाणी। तर आपण आता आलेलो आहोत ह्या अभयारण्याचं जे एक ऑफिस आहे, या ऑफिसमध्ये येऊन आपले आपण या ठिकाणी नाव नोंदणी किंवा त्यांचे चार्जेस वगैरे काय आहेत हे सर्व पे करून आपण जाणार आहोत अभयारण्यामध्ये फिरण्यासाठी। तर या ठिकाणी आपल्याला असंख्य पक्षी, हरणे, त्यानंतर सापाचे प्रकार, अजून जंगली प्राणी पण पाहायला भेटणार आहेत। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी चिंकारा हे जास्त आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला भेटते। या ठिकाणी पण आपल्याला एक वॉच टॉवर पाहायला भेटतोय। तर हा आपल्यापासून अतिशय दूर आहे, पण आपण ह्या वॉच टॉवरवरती पण जाणार आहोत। तर पहा आपल्यापासून किती दूर आहे हे मी तुम्हाला कॅमेऱ्यामधून दाखवत आहे। तर आत्ता आपण आलेलो आहोत अभयारण्यातील जो पाणवठा क्षेत्र आहे, म्हणजे प्राण्यांसाठी जे पाणी पिण्याची व्यवस्था केली जाते त्या ठिकाणी। तर आपल्याला समोर जे दिसतंय हे जे बंकर आहे, हे बंकर आपल्याला जंगलामध्ये किंवा अभयारण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतात। तर याचा उपयोग असा आहे की याच्या आतमध्ये जाऊन आपण आजूबाजूला परीक्षण करू शकतो किंवा ह्या जंगलामध्ये किंवा अभयारण्यामध्ये प्राण्यांचं निरीक्षणही करू शकतो। त्यासाठी हे बंकर आपल्याला बहुतेक ठिकाणी उभारलेले पाहायला भेटतात। तुम्ही पाहू शकता की आपण पुन्हा पाणवठ्याच्या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी भरपूर असे आपल्याला चिंकारा पाहायला भेटलेले आहेत। तर अजूनही आपण पुढे जाणार आहोत, अजूनही आपल्याला बरेच चिंकारा या ठिकाणी पाहायला भेटतील अशी अपेक्षा आहे। तर या ठिकाणी पहा आपण जो पाणवठा पाहत आहोत, या ठिकाणी आपल्याला काही पक्षी वेगळ्या प्रकारचे पाणी प्यायला या ठिकाणी आलेले पाहायला भेटतात। तर जर आपण जर असंच जर अजून थोडा वेळ जर थांबलो तर आपल्याला या ठिकाणी चिंकारा पण पाणी पिण्यासाठी आलेला पाहायला भेटेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक जंगली ससा पण पाहायला भेटलेला आहे, तर अतिशय मोठ्या साईजचा ससा। आणि हे पहा, हा चिंकारा या ठिकाणी आराम करत आहे, अगदी आपल्या 15 फुटाच्या अंतरावरती आहे। पण आपण आता अजून पुढे न जाता आपण इथूनच माघारी जात आहोत। तर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता
तर या ठिकाणी आपल्याला एक मोराचे पण दर्शन झालेले, दोन मोर आहेत तुम्ही पाहू शकता। हे पहा, एक उडून गेला आणि एक अजून त्या ठिकाणी आपल्याला असलेला पाहायला भेटतोय। हे पहा, मोर उडताना दिसत आहे आपल्याला। सकाळपासून आपण हे अभयारण्यामध्ये फिरत आहेत तर भरपूर अशी भूक लागलेली आहे। तर आता आपण करत आहोत जेवण। तर तुम्ही पाहू शकता की जेवणामध्ये आहे हे सोबत काजू करी, म्हणजे काजूची भाजी, सोबत लिंबू, शेंगदाण्याची मिरची, कांदा आणि चपाती। तर मस्तपैकी करूया जेवण आपण आणि भेटूया तुम्हाला जेवण झाल्यानंतर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, समोर तुम्हाला हा पूर्ण मोठ्या साईजचा चिंकारा पाहायला भेटतोय। याची शिंगे पण पहा किती मोठी आहेत ती। अतिशय शांत पण हा या ठिकाणी बसलेला आहे।
तर मित्रांनो आपण आलो होतो मयूरेश्वर अभयारण्य या ठिकाणी, म्हणजेच मोरगावपासून अगदी जवळ असलेलं हे ठिकाण आहे। तर आपणही कधी मोरगावच्या गणपतीला आलात तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या। या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे पक्षी प्राणी पाहायला भेटतात। तर याचे संपूर्ण चित्रीकरण आमच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी, तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।